सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. पालिका प्रशासनाला आली जात. झालेली पालिकेच्या इमारतीची केली स्वच्छता. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. शहराला स्वच्छतेचा संदेश देणारा विटा पालिकेत घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. ठिकठिकाणी पान खाऊन पालिकेच्या भिंती रंगवलेल्या होत्या, तर काही ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. पालिकेच्या या ढसाळ कारभारावर वज्रधारी न्यूजने आवाज उठवला व पालिकेत पसरलेल्या घाणीचे साम्राज्याचं वास्तव सर्वांसमोर आणलं. त्यानंतर मात्र पालिका प्रशासन कामाला लागलं आणि घाण केलेली पालिकेची इमारतीत वज्रधारी न्यूजच्या बातमीनंतर स्वच्छता करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात पालिकेचे कर्मचारी जीवाची बाजी लावून स्वच्छता करत आहेत. पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत पालिकेचे कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झगडत आहेत. नागरिक ही अभियानात उतरून स्वच्छतेचं पालन करत आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील, वैभव पाटील हे स्वतः मैदानात उतरून स्वच्छता अभियान राबवत आहेत. एका बाजूला हे चित्र, तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या इमारतीतच घाण पसरली होती. शहर स्वच्छ करणाऱ्या पालिकेच्या इमारतीतच घाणी घाण असल्याचं खेदजनक चित्र पहावयास मिळत होते. मात्र वज्रधारीच्या दणक्यानंतर पालिकेमध्ये स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि स्वच्छ पालिकेचं चित्र आपल्याला पहावयास मिळत आहे. अखेर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. 2 दिवसापूर्वीच वज्रधारीने पालिकेच्या बुडाशी कसा अंधार आहे हे दाखवलेलं होतं. पालिकेमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं होतं. ठिकठिकाणी पान खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या होत्या भिंतीवरती. दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. हा तोच कोपरा आहे ज्या कोपऱ्यामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता. तो कोपरा झाडून स्वच्छ पुसून घेण्यात आलेला आहे. एकंदरीत पालिका प्रशासन कामाला लागलेलं आहे. वज्रधारीच्या बातमीनंतर पालिका प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि पालिकेच्या इमारत स्वच्छता करण्याकडे कल सुरू झाला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्ययावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा.